इम्युनोलॉजिस्ट आज माझ्यासोबत आहेत किरण बिराजदार सर, फलटण म्हणजे एक छोटंसं गाव त्याला आपण म्हणू शकतो, पण एका छोट्या गावात एवढी मोठी पर्सनॅलिटी राहते आणि ती पण एवढी ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी, हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि हो, किरण बिराजदार सर, तुम्ही सांगा की तुम्ही ॲक्च्युली करता काय नेमकं, तुमच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या आधी. गुड इव्हनिंग मॅम, मी किरण बिराजदार, मी फलटण मध्ये राहतो आणि मी सध्या आता कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जॉब करतो मागच्या 5-6 वर्षापासून. ओके, आपण न्यूमरोलॉजीसाठी भेटलो होतो, तुम्ही मला कुठनं फाइंड आउट केलं होतं, म्हणजे तुम्ही मला शोधलं कुठे होतं? मॅम, तुमचे मी फेसबुकवर पेज बघितलं होतं आणि तिथूनच सुरू झालं. तेव्हा मी हळूहळू तुमच्या पोस्ट बघायला सुरू केलं आणि मला समजायला लागलं की न्यूमरोलॉजी काय असतं वगैरे. नंतर मी तुम्हाला कन्सल्ट केलं, 1-2 महिने मी पोस्ट बघत होतो तुमच्या, नंतर कन्सल्ट केलं न्यूमरोलॉजीसाठी. तर माझे थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम होते आणि नंतर माझे जॉब सॅटिस्फॅक्शन पण नव्हतं, अशा बरेच खूप छोटे छोटे अडचणी होते, त्यासाठी मी तुम्हाला कन्सल्ट केले. तुमचं कन्सल्ट करण्याच्या आधीचे प्रॉब्लेम होते, मग ज्यानंतर तुम्ही मला कन्सल्ट केलं आणि आपण त्याच्यावर सोल्युशन्स काढले, तर तुमचे रिझल्ट्स कसे अपडेट झाले, म्हणजे लाईक तुम्ही सॅटिस्फाईड आहात की कसे आहेत रिझल्ट्स? हो मॅम, मी आता सध्या खूप सॅटिस्फाय आहे. त्या न्यूमरोलॉजी कन्सल्ट केल्यानंतर लगेचच जवळपास 1 महिन्यामध्ये मला रिझल्ट्स मिळायला सुरू झाले. रेमेडीज तुम्ही दिलेल्या मी चालू केल्या करायला, जे लकी कलर सांगितले होते ते यूज करायला सुरू केले. मी रेमेडीज डेली करायला सुरू केल्या, त्याच्यानंतर खूप फरक पडला मला. माझे विश होते 1-2, त्या पण कम्प्लीट झाले. जॉब सॅटिस्फॅक्शन साठी मी जे केलेलं त्याचं लगेच मला 1-1.5 महिन्यामध्येच माझा दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला आणि माझी पोस्टिंग पण झाली तिकडे. तर आता सध्या मी करतो, म्हणजे जे मला इंटरेस्ट होता, वर्क इंटरेस्ट ज्यामध्ये होता त्यामध्ये सध्या जॉब करायला मिळतोय. फॅमिली प्रॉब्लेम्स मध्ये पण सगळे रिझॉल्व झालेले आहेत बऱ्यापैकी सगळे. ओके, तर थँक्यू खूप छान रिझल्ट होता ओव्हरऑल न्यूमरोलॉजीचा, खूप छान रिझल्ट होता माझ्यासाठी. सर. ॲक्च्युली मला तुम्हाला हे पण विचारायचं होतं, नंतर तुमचं स्टॉक मार्केटमध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि तुम्ही क्लासेस जॉईन केले, तो इंटरेस्ट कशामुळे डेव्हलप झाला की तुम्हाला आधीपासूनच करायचे होतं? नाही मॅम, मी पोस्ट जेव्हा बघायला चालू केले त्याच्यानंतर मी ऑब्झर्व केलं की प्रिडिक्शन्स तुमच्या ऍक्युरेट होते. 99.99% प्रिडिक्शन्स तुमच्या ऍक्युरेट येत होत्या. सो मी प्रेफर केलं तुम्हाला. मी थोडंसं तुमच्याशी आधी डिस्कशन केलं, नंतर हळूहळू आपण बोलण्यानंतर मी जॉईन केला कोर्स आणि त्याच्यामध्ये खूप नॉलेज शेअरिंग केलं तुम्ही, खूप चांगलं नॉलेज मिळालं मला. त्याच्यानंतर मी थोडे दिवस स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट पण केलं आणि त्याच्यानंतर हो एक सांगितलं न्यूमरोलॉजी नंतर मी नवीन वास्तू खरेदी केली. सो त्याच्यानंतर हा SIPs काय असतात, म्युच्युअल फंड्स काय असतात, ह्या सगळ्या आयडिया मिळत गेले. आता सध्या एक SIP चालू केली आहे मी, खूप छान, म्हणजे चालू आहे, खूप छान चालू. म्हणजे खरं बघायला झालं तर तुमचं वास्तूचं जे स्वप्न होतं, ज्याच्यासाठी तुम्ही हाँ न्यूमरोलॉजीसाठी मला विचारलं होतं, ते पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. हो मॅम, ते वन ऑफ माय ड्रीम कम्प्लीटेड. या सगळ्या गोष्टींना किती कालावधी लागला, म्हणजे किती वेळात या सगळ्या पूर्ण झाल्या? रिझल्ट्स तर त्याचे लगेचच मिळायला सुरू झालेले 1 महिन्याच्या आतच. हळूहळू 1-2-3 महिन्यामध्ये सगळे रिझॉल्व झालेले सगळ्या गोष्टी ओके, जेवढ्या. ह्यामध्ये एक मला सजेस्ट करावं वाटतं बघताना, की जेवढे तुम्ही परफेक्टली मेडिस कराल किंवा जेवढे परफेक्टली फॉलो कराल सांगितलं सगळ्या गोष्टी, तेवढे लवकर तुम्हाला रिझल्ट मिळतात ह्यामध्ये. येस. काय सजेशन्स असतील तुमचे अजून मला, म्हणजे लाईक मी जे काम करती आहे किंवा मी जी सर्व्हिस तुम्हा लोकांना देती आहे, जे सजेशन्स देती आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड ऑन करावं असं वाटेल, तुमचे काय माझ्यासाठी सजेशन्स असतील? तुमच्यासाठी सजेशन्स, आता तुम्ही खूप छान गाईड करता मॅडम आणि 24 आवर्स अवेलेबल असता, कधीही कॉल मेसेज केला तरी रिसीव्ह करता, त्याला लगेच रिप्लाय पण असतो तुमचा. तर असंच कनेक्ट राहा आमच्या बरोबर, सगळ्या स्टुडंट्स बरोबर तुमच्या, आणि तुमचे अजून गायडन्स आम्हाला मिळत राहो. स्टॉक मार्केट असो, न्यूमरोलॉजी असो, सगळ्या गोष्टीत आमच्या अडचणींमध्ये तुम्ही असंच आम्हाला साथ देत राहा, बाकी काही नाही. ते तर मी देणारच आहे. मला अजून एक प्रश्न तुम्हाला हा करायचा आहे की आता तुम्ही ज्या छोट्याशा गावात राहता आहात
असे तिथे बरेच लोक असतील जे दिवसातन ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे 2, 3, 4, 5 तास असतात आणि ते अननेसेसरी तो वेळ वायाला घालवतात, किंवा मग ओल्ड एज वाले असू देत, यंगस्टर्स असू देत, किंवा आता लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्यात बऱ्याच लोकांकडे वेळ होता, तर त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी स्टॉक मार्केट शिकणं किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय? आता मला एक सांगावं असं वाटतं सगळ्यांना की खूप डिजिटल वर्ल्ड झालेले आहे. आता असं कोणीच नाहीये की ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. राईट. आणि जो लोकांचा समज होता की स्टॉक मार्केट एक जुगार आहे किंवा हे आपलं काम नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित अभ्यास केला, जर तुमच्या मॅडम सारख्या लोकांकडून जर गायडन्स घेतला व्यवस्थित, तर ह्या प्रत्येकाला करता येणार, अगदी स्टुडंटला करता येण्यासारख्या आहेत, रिटायर्ड पर्सनला करण्यासारख्या आहेत, हाऊस वाईफ सुद्धा करू शकतात. म्हणजे कोणीही असं नाही की ज्यांना जमणार नाहीये, जर परफेक्ट गायडन्स मिळाला तर आपण सगळे करू शकतो. आणि ही काळाची गरज आहे. आता आपण बघतोय असे नैसर्गिक आपत्ती येतात कोरोना सारख्या, आजकाल नोकऱ्या जात आहेत लोकांच्या, तर बिझनेसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होत आहेत. तर हे एक आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर बनवू शकतो आणि ह्याच्यासाठी काहीच नाही पाहिजे, फक्त आपल्याला नॉलेज पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. तर हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि ह्याचा गायडन्स घेतलं पाहिजे सगळ्यांनी. जर तुम्हाला माझं नाव रेकमेंड करायचं असेल फॉर न्यूमोलॉजी आणि स्टॉक मार्केट, तर एका सेंटेन्स मध्ये तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय रेकमेंड कराल माझं नाव तुम्ही? रिकमेंड करण कारण 100% चांगले रिझल्ट, त्यासाठी मी रिकमेंड करेल तुमचं नाव. थँक्यू सर, तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक मला दिला. तुमचे व्हॅल्युएबल फीडबॅक्स माझ्यासाठी खूप आवश्यक असतात, कारण मलाही कळतं. म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की मी अजून काय चेंजेस करू, तर तुम्ही मला खूप छान सल्ला दिला की असेच आमच्या सोबत राहा. यस, मी पूर्ण प्रयत्न करतेच तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहण्याचा, म्हणजे 110% मी माझा देण्याचा प्रयत्न करत असे. कधी कधी कुठे बिझी असली फॅमिली सोबत वगैरे, तर एखाद्या वेळेस तो कॉल किंवा मेसेज माझ्याकडनं मिस होतो, बट 110% मी माझा देण्याचा प्रयत्न करत असते. सो थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. लवकरच तुमच्या नवीन वास्तूला विजिट करून त्याची वास्तू करून आपण त्याला मनी मॅग्नेट वास्तू बनवूया. आणि त्यासाठी सुद्धा मी घेणार तुमच्याकडून टिप्स, फक्त लॉकडाऊन मुळे आता मी तिकडे शिफ्ट नाही झालो, शिफ्ट व्हायच्या आधी मी तुम्हाला कन्सल्ट करणार.